नमस्कार मित्रांनो, महिंद्र चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। तर आत्ता जी भरती जी आहे ती आहे कृषी महाविद्यालय नागपूर। तर याच्यामध्ये जे आहे टीचर, इन्स्ट्रक्टर आणि आय टी इलेक्ट्रिशियनची जे आहे ते पदे निघालेले आहेत। तर याची संपूर्ण ज्या जी आहे माहिती आपण जाणून घेऊया। बट तत्पूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर बघा, कॉलेजचं नाव जे आहे ते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर, हे जे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संलग्न आहे। तर ही जी जाहिरात आहे ॲडव्हर्टाईज नंबरचे ते कॅन ऑब्लिक 290/2021। तर याच्यामध्ये बघा, ऑल एलिजिबल कॅन्डिडेट आर इन्व्हायटेड फॉर अ इंटरव्ह्यू फॉर फॉलोइंग व्हेरियस पोझिशन फॉर द अकॅडमिक इयर 2021-2022 ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस प्युअरली टेम्पररी। द डिझायरेबल क्वालिफिकेशन शाल बी डिटेल्स आर एज गिवन किलो। म्हणजे की थोडक्यात जे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस जे आहे भरती आहे, तर याच्यामध्ये जे आहे ते पूर्णपणे ॲकॅडमिक जे इयर असतो 2021-22 या ॲकॅडमिक इयरसाठी जे ही पदे घेण्यात येत आहेत। मे बी तुमचा जर परफॉर्मन्स चांगला असतो असला ती जी आहे चांगला जर असेल तर ही जी पोस्ट आहे ही कॅरी फॉरवर्ड म्हणजेच की एक्सटेंड करू शकतात वर्षोवर्ष। म्हणजे माझ्यामध्ये तर मी बघितलेलं आहे की 10-10, 20-20 वर्षसुद्धा कंटिन्यू ते करू देतात, ठीक आहे, जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर। बट परमनंटली नाही करत शक्यतो। जर एखाद्या वेळेस जर वॅकन्सी निघाली बाय गव्हर्नमेंटची, तर तुम्ही तेव्हा अप्लाय करून तुमचा एक प्रेफरन्स तुम्हाला मिळाला जातो त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये बघा, खालील पोस्ट आहे ते फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, तर याच्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन विथ सेट किंवा नेट लागणार आहे। याची इंटरव्ह्यूची डेट जी आहे ती तुम्हाला आहे 3 जूनला आहे, सकाळीच 11 वाजता बोलवलं आहे त्यांनी। रिमार्कमध्ये बघा, प्रेफरन्स विल बी गिवन टू नॅशनल प्लेयर। जर तुम्ही नॅशनल प्लेयर असाल तर तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे। त्याच्यानंतर टीचरची जी आहे इंग्लिश टीचर, याच्यामध्ये एम ए इंग्लिश असायला पाहिजे, इंग्लिश लिटरेचर, त्याच्यामध्ये सेट किंवा नेट तुम्ही पास असायला पाहिजे। जी इंटरव्ह्यू डेट जी आहे ती 6 जूनच आहे आणि 12 वाजता तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, SSC पाहिजे तुम्हाला, म्हणजे 10वी पास प्लस IT इलेक्ट्रिकल पास पाहिजे। याच्यामध्ये तुमची जी इंटरव्ह्यू आहे ती आहे 3 जूनलाच आहे, 1 म्हणजे 1:30 वाजता। याच्यामध्ये बघा, त्यांनी रिमार्कमध्ये दिलेलं आहे, प्रेफरन्स विल बी गिवन द कॅन्डिडेट टू हू हॅव एक्सपिरियन्स ऑफ रेप्युटेड इन्स्टिट्यूशन। म्हणजे तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे, एक्सपिरियन्स नसेल तरीसुद्धा तुम्ही ही पोस्ट भरू शकता। जर तुम्ही फ्रेशर जरी असाल, म्हणजे ITI झालेलं तुमचं आणि तुम्ही जर अप्लाय करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, ठीक आहे। तर बघा, द वेन्यू ऑफ द इंटरव्ह्यू इज द चेंबर ऑफ असोसिएट डीन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर। तुमचा जो इंटरव्ह्यू होणार आहे तो होणार आहे असोसिएट डीन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर येथे। द कॅन्डिडेट शॉल ब्रिंग ऑल नेसेसरी ओरिजिनल डॉक्युमेंट विथ 1 सेट ऑफ झेरॉक्स कॉपी ऑफ व्हेरिफिकेशन। म्हणजे तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आणि जे तुमचे झेरॉक्स आहे त्याचा सेट घेऊन तुम्हाला सेल्फ अटेस्टेड केलेले झेरॉक्स कॉपी तुम्हाला घेऊन जायची आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही बाहेर आउटसाईड नागपूरच्या आउटसाईडला असाल आणि तुम्ही तिथं जर इंटरव्ह्यूसाठी गेला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भत्ता मिळणार नाही किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळणार नाही आहे। आणि तुमचं जे पेमेंट आहे ते तुमच्या एक्सपिरियन्स आणि इंटरव्ह्यू डिपेंड असणार आहे, त्यामुळे ऑल द बेस्ट जे कोणी जाणार आहेत ते। आणि अशा प्रकारे जी थोडक्यात ही भरती होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा। धन्यवाद।